मोती तिस्या वर्गात शिकतो। शाळेत जाताना तो दोन चपात्या सोबत घेऊन जायचा। वाटेत मंदिराच्या बाहेर एक छोटी गाय राहत होती। दोन्ही रोट्या तो त्या गाईला खायला द्यायचा। मोती गाईला चपाती खाऊ घालायला विसरत नसे। ती गाय खूप गोड होती। मोती ही त्याला स्वतःच्या हाताने चपात्या खाऊ घालत असे। दोघे खूप चांगले मित्र बनले होते। एके दिवशी मोती बाजारातून सामान घेऊन परतत होता। काही मुलांनी त्याला मंदिराबाहेर पकडले। मोतीकडून वस्तू हिसकावून घेण्यास सुरुवात केली। मोतीला अडचणीत पाहून गाय त्याला वाचवण्यासाठी धावली। गाय त्यांच्याकडे येताना पाहून सर्व मुलं पळू लागली। मोतीने गाईला मिठी मारली, तिला वाचवल्याबद्दल धन्यवाद केला। ह्यातून आपण शिकलो, सखोल मैत्री नेहमीच आनंददायी असते। निःस्वार्थ भावनेने मैत्री करावी।